हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यातल्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाचा लहरीपणामुळे हिरावून घेतला आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने एकाचा बळी घेतलाय. बोरसले येथील शीतल राकेश गिरासे यांच्यावर काल शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील शहादा तालुक्यात झालेल्या गारपिटीची भीषणता या दृश्यांकडे पाहून येते. सर्वकडे पसरलेली पांढरी चादर किती गारपीट झाली हे सांगण्यास पुरेशी आहे. या झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास वादळ वारा आणि गारपिटीसह आमच्या परिसरात प्रचंड नुकसान झालं. त्या वादळ वाऱ्यात येथे माझं जी केळीची लागवड आपण बघू शकता, ही 10,000 लागवडीमध्ये जवळजवळ कापणीला आलेला 1,000 ते 1,200 झाडं ही पडलेली आहेत, जी कापणीला होती परंतु त्याचा आता काही एक उपयोग होऊ शकत नाही. मला आजच्या दिवशी हे सांगायचं आहे की या देशामध्ये दगडाचा नंदी दूध पितो त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर चर्चा होते, परंतु या देशातला या राज्यातला एखादा तरुण शेतकरी आत्महत्या करतो त्याची चर्चा कुठेही होत नाही. आणि फालतू गोष्टींसाठी सरकार वेळ देत असतं, शेतकऱ्यांनी विमा काढलेले असतात, शेतकऱ्यांनी विमाचे पैसे अगोदर भरलेले असतात, परंतु ती नुकसान भरपाई मिळण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर शासन दरबारी शेतकऱ्यांना येलपाटे घालूनसुद्धा त्या नुकसानीचे पंचनामे होतात, कागदी घोडे रंगवले जातात, हुंट्यावरनं शेळे वाळल्या जातात, परंतु शेतकऱ्याला आजपर्यंत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई ही मिळत नाही. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे काढणीसाठी आलेले गहू खराब झाले आहेत, तर पपई बागांचे आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतातील जे लहान बाळासारखं आम्ही काबाळ कष्ट करून लहान बाळासारखं जे प्रेम देऊन जे पिकं आम्ही उभी केली आहेत त्या पिकांचं म्हणजे एवढा अतोनात नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे. तर त्यामुळे आमच्या तोंडाचा घास हिरावा लागेला आहे आणि आज आमच्या शेतकऱ्यांचं सगळं कंबरडं मुडलं आहे. तर एवढं महागाईचं म्हणजे याच्यामधून आम्ही खतं बी बियाणे औषधी पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे ट्रॅक्टरचा मोठा खर्च यामुळे हा पैसा आता उभा करायचा कसा, जेमतेम आम्ही कोरोनानंतर आता कुठेतरी उभे झालो होतो की इकडून तिकडून पैसे आणून उधारू सणवार करून पैसा उभा केला आणि हे सगळं पिकांना लावलेलं आहे. आता एवढं मोठं नुकसान झालं आहे तर या नुकसानाला आम्ही भरपाई कसं काय करून देऊ शकतो शेतकऱ्यांचं, कुठून म्हणजे हे करू शकतो आम्ही. त्यामुळे मी शासनाला कृषी विभागाला विनंती करतो की आपण ताबडतोब पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना जी काही मदत करता येईल ती मदत शासनाने करावी. मी एक शेतकऱ्याच्या नात्याने शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी आपणास विनंती करतो की तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. एकीकडे शेतकऱ्यांची वीज कट केली जात आहे या सुलतानी संकटाचा सामना करत असताना आता गारपिटीचे आसमानी संकट आले आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून गेले. रब्बी हंगामातील या पिकांवर अपेक्षा होती ती डोळ्या देखत माती मोल झाली. आता तरी मायबाप सरकारने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.